अध्यक्ष महोदय, नियम 293 अन्वये सत्तारूढ़ पक्षाचा प्रस्ताव, नियम 293 अन्वये विरोधी पक्षनेत्यांचा प्रस्ताव, त्याचप्रमाणे दुसरा प्रस्ताव असा एकत्रित उत्तर या ठिकाणी आपण करतोय। या प्रस्तावावर सत्तारूढ़ पक्षाच्या प्रस्तावावर सन्माननीय रणधीर सावरकर, संजय गायकवाड़, प्रशांत बंब, मेघनाथे बोर्डीकर, संजय रायमुलकर, चंद्रकांत पाटील, आकाश पुणकर, आशीष जयस्वाल, अभिमन्यू पवार, प्रताप पडसड, बालाजी किडीकर, श्वेताताई महाले, दादाराव केचे, देवरावजी होळी, बबनराव लोणीकर, राहुल कुल, जयकुमारजी गोरे, नामदेवजी ससाणे, चिमणराव पाटील, कृष्णा गजबे यांनी आपले विचार व्यक्त केले। माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी एक प्रस्ताव या ठिकाणी मांडला आणि त्याच्यावर डॉक्टर संजय कुटे, नानाभाऊ पटोले, नितिन कुमार देशमुख, देवयानीताई फरांदे, छगन भुजबळजी, रवि राणाजी, सुनीलजी केदार, दिलीप मामा लांडे, अबू आजमी, राजेंद्र शिंगणे, श्वेताताई महाले, प्रतिभाताई धानोरकर, कैलासजी पाटील, बच्चूभाऊ कडू, राजेशजी टोपे, अभिमन्यू पवार, बळवंत वानखेडे, बालाजी कल्याणकर, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, राजू पारवेज, उदयसिंग रजपूत, किशोर जोरगेवार, बाळासाहेब आजबे, अमित झनक, चंद्रकांत नवघरे, राजू कारेमोरे यांनी आपले विचार व्यक्त केले। आणि जो तिसरा प्रस्ताव या ठिकाणी आला त्या प्रस्तावामध्ये सन्माननीय श्री समीर कुणावार, मंगेशजी कुडाळकर, सुलभाताई खुडके, अतुलजी भातकळकर, राजेशजी एकडे, रईस शेख, ज्ञानराज चौगुले, सहस्राम कोरोटे, सुनील भुसारा, सुनील राणे, मंजुळाताई गावित, दिलीप लांडे, संजय केळकर, विक्रम सिंह सावंत, सदान सरवणकर, पराग अळवणी, अबू आजमी, संजय जगताप, यामिनीताई जाधव, गीताताई जैन, मिहिरजी कोटेचा आणि हिरामण कोसकर अशा सर्व सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं आणि प्रस्ताव हे मांडले। खरं म्हणजे सगळ्यांच्याच विषयांना पूर्ण या ठिकाणी उत्तर देता येईल असं नाही, पण त्यातले जे धोरणात्मक विषय आहे त्याच्यावर काही विभागाशी संबंधित विषयात मी उत्तर देतोय। उदय सामंत एक दोन मुद्द्यांना ते उत्तर देणार आहेत आणि त्याचं समग्र उत्तर जे आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदय हे या ठिकाणी देतील। पहिल्यांदा तर मी सभागृहाचे आभार मानतो की विदर्भाच्या मराठवाड्याच्या विषयावर एक अतिशय समग्र अशा प्रकारची चर्चा ही या सभागृहामध्ये झाली। मुळात या अधिवेशनाचं महत्त्वच हे आहे की या अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भाच्या मराठवाड्याच्या प्रश्नाला प्राधान्य मिळावं आणि मोठ्या प्रमाणात सगळ्या सदस्यांनी त्यावर आपले विचार मांडल्यामुळे या सर्व सदस्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि या चर्चा घडू शकल्या त्याबद्दल विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो की आपण देखील या चर्चेमध्ये सहभाग आपला नोंदवला। खरं म्हणजे माननीय विरोधी पक्ष नेते यांचं भाषण मी ऐकलं, त्यांना अनेक वर्षापासून मी ओळखतो, त्यांचं भाषण नेहमीच रोखठोक असतं, परंतु त्यांचं जे यावेळेचं भाषण झालं त्याच्यामध्ये 100% भाषण काय अजित पवारांचं वाटत नव्हतं, 50% जयंतरावांचं देखील वाटत होतं। त्यामुळे जयंतराव आतमध्ये नसल्यामुळे अर्धं भाषण जयंतरावांनी लिहून दिलं असा भास हा दादा तुमच्या भाषणातनं त्या ठिकाणी होत होता। दादा, वीज तोडण्याचा जीआर तुम्हाला का नाही सापडला? मी तर तो ट्वीट देखील केला, मी फेसबुकवर देखील टाकला, त्यानंतर तो सगळ्यांना पाठवला देखील, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही दादा आता ट्विटरवर मला फॉलो करा। म्हणजे जे जे सरकारचे ते विरोधी पक्ष नेते म्हणून मला फॉलो करतात आणि मी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना फॉलो करतोय। खरं म्हणजे दादांनी सांगितलं की एकदा अमृताशी बोला, पण दादा हे बोलताना तुम्ही सुनेत्रा ताईंना विचारलं होतं? आता दादांनी अनेक गोष्टींची चर्चा केली, कोण मुख्यमंत्री झाले, कुठले मुख्यमंत्री झाले, पण एका गोष्टीचं दुःख आहे की संधी मिळाली असतानाही दादा पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री नाही केला। 2004 संधी होती, तुमचे जास्त लोक निवडून आले होते, तुमच्या कराराप्रमाणे ज्याच्या जास्त त्याचा मुख्यमंत्री होता, पण ती संधी काही या ठिकाणी तुम्हाला
ही खर म्हणजे मिळाली नाही, पण जाऊ द्या त्या संदर्भात आता मी फार वेळ काही घेत नाही। अनेक महत्त्वाचे विषय या ठिकाणी मांडायचे आहेत, पण विशेषता खर म्हणजे जर आपण विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात 5 वर्ष जेव्हा आमचं सरकार होतं त्या सरकारमध्ये विदर्भाच्या वेगवेगळ्या योजनांना आम्ही चालना दिली। मग आपण बघितलं असेल तर गोसीखुर्दच्या संदर्भात 2013 ते 2014 इथपर्यंत 8400 हेक्टर त्या ठिकाणी केवळ ओलीत होतं, 17-18 मध्ये ते 47,000 हेक्टर झालं आणि आता ते जवळपास 1,00,000 पोहोचलेलं आहे। त्यामुळे सातत्याने त्याच्याकरता निधी हा त्या काळात आम्ही उपलब्ध करून दिला आणि आता माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात सांगतील पण कालबद्ध कार्यक्रम करून उर्वरित निधी देखील हे सरकार त्या ठिकाणी देत आहे। गोसीखुर्द असेल, लोअर वर्धा असेल, बेंबळा असेल, 20-20 वर्षापासून जे सगळे प्रकल्प त्या ठिकाणी अडकले होते आणि एवढंच नाही तर चूलबंद असेल, सत्रापूर असेल, लोधा सीतापूर असेल, मुखाबर्डी असेल, किरमोरी असेल, सोनापूर असेल, बोरघाट असेल, तळोधी मोकासा असेल, दिंडोरा बॅरेज असेल, अशा अनेक योजना राजेगाव काठी की ज्या अडकलेल्या होत्या त्यांना एकतर चालना देणं, काहींना पुढे नेणं आणि काहींना पूर्ण करण्याचं काम हे मागच्या काळामध्ये आपण केलं आणि त्याचवेळी पीडीएनच्या माध्यमातून आता पुढचं काम करायचं हा निर्णय केला। ड्रीप इरिगेशनचा विषय आपण केला आणि विशेषतः प्रक्रिया उद्योगांच्या संदर्भात हे खरं आहे की मोर्शीला आम्ही संत्रा उद्योगाची सुरुवात केली, कोको कोला कंपनी आणि जैन असं त्यात आपण एकत्रित केलं होतं। मध्यंतरीच्या काळात जैन कंपनी काही काळ अडचणीत होती आणि म्हणून तो राहिला, पण आता ती कंपनी त्या अडचणीतनं बाहेर निघाली आहे। नुकतीच कोका कोलाशी देखील आम्ही चर्चा केली, ते अजूनही तयार आहेत, त्यामुळे तोही आपण निश्चितपणे सुरू करू आणि आमच्या नाना भाऊला येऊन जाऊन पतंजलीच दिसतं, त्यामुळे त्यांना देखील सांगतो की पतंजलीचा पहिला टप्पा, पतंजली रामदेव बाबांचा, त्याचा पहिला टप्पा हा जानेवारी महिन्यातच सुरू होतोय आणि त्या ठिकाणी जी पूर्ण इन्व्हेस्टमेंट आहे ती सगळी इन्व्हेस्टमेंट ही निश्चितपणे होताना आपल्याला दिसेल। एवढंच नाही तर फार्म टू फॅशन ही जी संकल्पना होती यामध्ये अमरावतीचा टेक्सटाईल पार्क हा त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आपण उद्योग आणले, पूर्वी त्या ठिकाणी केवळ एक वीज निर्मितीचा उद्योग असायचा पण अशी परिस्थिती नाही आहे, आता तिथे उद्योगाकरता जागा संपली आणि नव्याने जागा अक्वायर करावी लागते आणि एवढंच नाही तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आता तिथेच पीएम मित्राच्या अंतर्गत एक नवीन इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क हा देखील आता आम्ही त्या ठिकाणी आणतो आहोत, जेणेकरून कंप्लीट इकोसिस्टम, आज तुम्ही तिथे जाऊन बघाल तर केवळ कपडा नाही, रेडीमेड गार्मेंट पर्यंत, म्हणजे ज्या भागात कापूस होतोय त्याच भागामध्ये रेडीमेड गार्मेंट पर्यंत पोहोचण्याचं काम हे आता या ठिकाणी आपण केलेलं आहे। तुम्ही दादा दूध संकलनाच्या संदर्भात देखील बोललात, मी तुम्हाला या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की दुधाच्या संदर्भात आम्ही मदर डेअरीचा प्रकल्प या ठिकाणी सुरू केला आणि आता दूध संकलन हे विदर्भातलं मोठ्या प्रमाणात वाढलं, दुधाळ गायी वाढल्या आणि विशेषतः वर्ध्यासारख्या जिल्ह्यामध्ये आमची जी गवळव, आमची जी गाय आहे त्या गायीचं या ठिकाणी अतिशय चांगलं दूध हे उपलब्ध झालं आणि आता एकटी मदर डेअरीने गेल्या 3 वर्षामध्ये जी काही संकलन वाढवलं आहे ते 2,10,000 लिटर हे अधिकचं संकलन हे सुरू झालं आहे आणि क्वालिटी इतकी चांगली आहे की आता शेतकऱ्याला 48 रुपयापर्यंत देखील भाव मिळालेला आहे, 48 रुपयापर्यंत। त्यामुळे निश्चितपणे मागच्या काळामध्ये आपल्याला जे वाटत होतं की इकडे सुरू झालं नाही असं नाही आहे, तर आम्ही डेअरीचं काम देखील हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू केलं आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्यातल्या उद्योगांना 20 सवलत देण्याचा एक आपण निर्णय घेतला होता आणि मोठ्या प्रमाणात ती 20 सवलत दिली। मागच्या काळात आपल्या सरकारने त्याच्यावर कॅपिंग केलं, माननीय मुख्यमंत्री मोदींना आम्ही विनंती केली आहे आणि या 20 सवलतीच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी नवीन धोरण
हे तयार करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत। कारण कॅपिंग झाल्यामुळे आता अनेक उद्योग आमच्याकडे येतात, ते म्हणतात आम्ही उद्योग लावला तेव्हा तुम्ही आमच्याशी करार केला होता आणि तुम्ही आम्हाला सवलत देणार होतात, आता तुम्ही कॅपिंग लावल्यामुळे ती सवलत आम्हाला मिळत नाही, तर तुम्ही केलेल्या कराराचा भंग होतोय आणि म्हणून त्या संदर्भात पुन्हा नव्याने आपण त्या ठिकाणी निश्चितपणे जी काही कारवाई आहे ती कारवाई आपण त्या ठिकाणी करू। विशेषतः आपण मागच्या काळामध्ये भूमिधारी शेतकऱ्यांना भूमिस्वामी शेतकरी करण्याचा विदर्भात निर्णय घेतला, कारण जेव्हा मध्य प्रदेशातनं किंवा सेंट्रल प्रॉव्हिन्सेसमधनं विदर्भ वेगळा झाला त्यावेळेस मध्य प्रदेशने त्यांचा रेकॉर्ड सुधरवला, पण विदर्भातल्या शेतकऱ्याला मात्र भूमिधारी ठेवलं, त्याला स्वामी नाही ठेवलं, त्यामुळे ती क्लास टूची जमीन झाली। आम्ही कुठलाही नजराणा न घेता एक त्या ठिकाणी अमेंडमेंट करून जीआर आणून या सगळ्या जमिनी क्लास वनच्या केल्या आणि आपण साधारणपणे 8,588 गावामध्ये 8,71,643 हेक्टर जमीन शेतकऱ्याची ही क्लास टू मधनं क्लास वन मध्ये आणली आणि त्याचा सातबारा त्याच्या घरी नेऊन दिला, हे परिवर्तन या ठिकाणी आपण निश्चितपणे केलं आहे। खरं म्हणजे अनेक गोष्टी आहेत, पण या ठिकाणी आपण मिहानचा देखील मुद्दा उपस्थित केलाय, त्या संदर्भात पुढे मी बोलतो। खरं तर अनुशेषाचं निर्मूलन करण्याकरता देखील अनेक कामं आपण हातामध्ये घेतले आणि त्यात मग 27 रेल्वे उड्डाण पुलांची चा विषय असेल, प्रमुख इमारतीची कामं असतील, मी त्या सांगून आता आपला वेळ हा या ठिकाणी घेत नाही, कारण भरपूर गोष्टी या ठिकाणी सांगायच्या आहेत। मग सेवाग्राम विकास आराखडा असेल, धाम नदी विकास असेल, अशा अनेक गोष्टी या मागच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत। आपण दादा सुरुवात जी आहे ती विक्रमी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून केली। मुळामध्ये आपल्याला याची कल्पना आहे, कारण आपण फायनान्स मिनिस्टर राहिलात, की आपण बजेटिंगची सिस्टीम बदलली आणि प्लॅन आणि नॉन प्लॅन हे आपण आता दूर केलं आणि त्यामुळे ते दूर झाल्यानंतर ऍक्च्युअल बजेटिंग झालं पाहिजे। पूर्वी आपण बजेटमध्ये दाखवायचो, मग विभाग खर्च करायचे नाहीत, भरमसाठ मागणी करून ठेवायचे आणि म्हणून आपण बजेट मांडताना मांडतो आणि विभाग खर्च किती करू शकेल याच्या आधारावर रिलीज करतो आणि म्हणून आपण बघा की साधारणपणे ही सगळी पद्धत बदलल्यापासून 15-16 पासूनच पुरवणी मागण्यांचा मूळ बजेटशी जो काही रेशिओ आहे तो रेशिओ वाढलेला आहे। आता अगदी आपण जर विचार केला तर तुम्ही मांडलेल्या बजेटचा आपण विचार केला, म्हणजे 19-20 ला तर आम्हीच मांडलं असेल, तर 19-20 च्या बजेटमध्ये मूळ बजेटच्या पुरवणी मागण्या या होत्या 16%, 16%। आपण ज्यावेळेस बजेट मांडलं त्यावेळेस मूळ बजेटच्या 16.62% एवढ्या पुरवणी मागण्या होत्या, आत्ता 22-23 मध्ये मूळ बजेटच्या 14%च पुरवणी मागण्या आल्या, म्हणजे आपण जेव्हा मांडल्या तेव्हा 16% होत्या, मूळ बजेटच्या 16% या बजेटमध्ये 14% या ठिकाणी आलेल्या आहेत। आणि या का आल्या हे देखील मला सांगितलं पाहिजे की या पुरवणी मागण्या नेमक्या काय आहेत, तर आपण जे काही 52,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या सांगितल्या यापैकी जवळजवळ 10,000 कोटीच्या मागण्या केंद्र सरकारकडनं आपल्याला जी रक्कम येणार आहे त्याचं प्रोव्हिजन म्हणून आपण दाखवलंय, कारण आता केंद्राने वेगवेगळ्या योजनांमध्ये आपल्याला पैसे देणं सुरू केलं तर त्याची शॅडो प्रोव्हिजन आपल्याला करावी लागते, ही शॅडो प्रोव्हिजन या ठिकाणी आहे, म्हणजे ते पैसे आले तर तेवढे पैसे इथे दाखवावे लागतात म्हणून ते ठेवलेले आहेत। यासोबत या पूरक मागण्यांमध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर निव्वळ भार जो आहे तो 40,000 कोटीचा आहे, पण तोही का आहे, वेतन आणि निवृत्ती वेतन हा बांधील खर्च आहे, याही संदर्भात आपण तो नंतर बजेट करतो, पूर्ण पहिल्या वर्षी बजेट करत नाही जेव्हा आपण मांडतो, त्यामुळे त्याच्यापोटी 7,974 कोटी हे त्याच्यापोटी दाखवले आहेत। नैसर्गिक आपत्ती आली आणि आपण सततच्या पाऊसवाल्यांनाही पैसे देण्याचं ठरवलं, त्याच्यात 3,200 कोटी रुपये आपण याच्यामध्ये दाखवलेले आहेत। त्याचप्रमाणे MSRDCला आपण IDC जे देतो त्याचे 1,000 कोटी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं कोरोनामुळे 2 वर्ष आपण या ठिकाणी
कृषिपंप यंत्रमाग वस्त्रोद्योग आणि औद्योगिक ग्राहक यांना ज्या काही सबसिडी देतो या सबसिडीचं आपण जे काही प्रोव्हिजन करतो ते प्रोव्हिजन 2 वर्ष केलं नव्हतं, अपुरं प्रोव्हिजन होतं। ते प्रोव्हिजन पूर्ण करण्याकरता आपण 5000 कोटी रुपये म्हणजे गेल्या 2 वर्षाचं जे काही थकित आहे हे सगळं याच्यामध्ये आपण घेतलं आणि ते 5000 कोटी रुपयाची प्रोव्हिजन ही आपण या ठिकाणी केली आहे। आणि म्हणून या काही अवास्तव किंवा भरमसाट अशा मागण्या नाहीयेत, आवश्यक त्या मागण्या आहेत। आणि नवीन बजेटिंगच्या पद्धतीमुळे त्याचा क्वांटम जरी जास्त दिसत असला तरी तो 14% आहे हे मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे। आपण भांडवली गुंतवणुकीच्या संदर्भात सांगितलं, ठोक तत्पुरुषाचे जनक आपणच आहात। नाही नाही आपण काल म्हणालात पण असं नाही, मला कारण आठवतं ठोक तरतुदीचे जनक जयंत पाटील साहेब नाही आहेत, ठोक तरतुदीचे जनक हे वसे पाटील साहेब आहेत। कारण मला आठवतं की ठोक तरतुदीच्या विरुद्ध मी सभागृहात आंदोलन केलं होतं आणि आम्ही बसलो होतो, मग साहेबांनी आम्हाला बोलून आमच्याशी चर्चा केली होती आणि मग आम्ही आंदोलन सोडलं होतं। तर ही जी ठोक तरतूद आहे ही एक अतिशय उत्तम आयडिया आपण आम्हाला दिलेली आहे। आणि दादा हे जे जनक आहेत यांनी कितीच्या ठेवल्या होत्या माहिती आहे ठोक तरतूद वसे पाटील साहेबांनी? 35000 कोटी रुपयाची ठोक तरतूद होती। माझे आकडे विसरतच नाही मी, हा इलेक्शनचं वर्ष होतं। आता 4000 कोटीची आहे आणि ती आपण नीट लिक्विडेट करू, काय प्रॉब्लेम नाही आहे। त्यामुळे सगळ्यांना हो, त्यामुळे हे जे काही आहे यातलं 26000 कोटी जे आहेत ते कशाकरता ठेवले आहेत हे आपल्या लक्षात या ठिकाणी आलंच असेल। दुसरं दादा आपण कॅपिटल एक्सपेंडिचरच्या संदर्भात बोललात, आता या 2 पुरवणी मागण्यांनंतर आपलं कॅपिटल एक्सपेंडिचर 3.5% चाललंय। आपल्याला केंद्र सरकार नेहमी सांगतं की 3 ते 5% मध्ये हे आपलं पाहिजे, मिनिमम 3% असलं पाहिजे। आता कॅपिटल एक्सपेंडिचर हे 3.5% चाललं आहे त्यामुळे तिथे कुठेही कमतरता नाहीये। एक गोष्ट आपण अजून मांडली की विदर्भातल्या जिल्हा बँका बंद पडल्या, आमच्याकडच्या पडल्या नाही, त्या चांगल्या चालायला पाहिजे होत्या, पण दादा इतिहासात डोकावून पाहिलं नाही, ज्या 3 बँका बंद पडल्या त्या कोणाच्या हातात होत्या? असं नाही आहे, असं नाही आहे, या 3 बँका तुमच्या हातात होत्या, तुमच्या। नाही नाही ते ठीक आहे, आणि यातल्या काही बँकांमध्ये तर असे घोटाळे झाले आहेत, शेकडो कोटी रुपये घेऊन गेले, कोर्टात केसेस चाललेले आहेत। त्याच्यामुळे ज्यावेळी तुम्ही हे म्हणता आमचा तर आरोपच आहे, वारंवार आरोप आहे की विदर्भातल्या बँकांना कमजोर करण्याचं काम करण्यात आलं। आज विदर्भामध्ये ज्या आत्महत्या होतात त्याचं एक महत्वाचं कारण हे की जर बँका नसतील तर खासगी बँकेकडे जावं लागतं आणि जिल्हा बँका ज्या सोयी देतात त्या सोयी खासगी बँका देत नाहीत। मागच्या काळामध्ये मी प्रयत्न केला, जवळजवळ आम्ही 500 कोटी रुपये या बँकांना पुनरुज्जीवित करण्याकरता दिले, पण तरीही त्या पुनरुज्जीवित त्या प्रमाणात होऊ शकल्या नाहीत, कारण याचं ऍसेट डिप्लिशन इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की याकरता विदर्भातल्या नेत्यांना दोष देण्याच्याऐवजी बँका चालवत असताना हे जे काही घोटाळे झाले, नागपूर बँक आहे कसा घोटाळा झाला तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जवळून बघितलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की विदर्भाच्या जनतेचा याच्यामध्ये कुठलाही दोष नाही आहे। शेतकऱ्यांना सिबिलचा एक विषय आपण मांडला, त्या संदर्भात आम्ही जी स्टेट लेवल कमिटी असते त्याच्यामध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यामध्ये आरबीआयनी स्पष्टपणे डायरेक्टिव्ह इश्यू केले आहेत की शेतकऱ्यांना सिबिल लागू होत नाही आणि खासगी बँकांनाही सांगितलं आहे। त्यामुळे कोणीही जर शेतकऱ्यांना सिबिलचा मुद्दा उपस्थित करत असेल तर त्याच्यावर आपल्याला कारवाई करता येईल, त्याची तक्रार तशी मिळाली तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाईही करता येईल। राष्ट्रीयकृत बँकाचंच आहे, त्या संदर्भातच सांगतोय। त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी आमच्या भुजबळ साहेबांनी देखील
काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले नाही आहेत एक दोन ते मागे पुढे लागले जरा कॅपिटल वर्क एक्सपेंडिचरच्या संदर्भात मी ऑलरेडी सांगितलं आहे त्यामुळे त्या संदर्भात सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण हे सांगू इच्छितो की गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक कॅपिटल एक्सपेंडिचर आपण यावर्षी करू त्यानंतर माननीय भुजबळ साहेबांनी काही मुद्दे मांडले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की एससी एसटी करता जशा योजना आहेत तशा 100% खर्च शासन उचलते मग मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहाकरता जागा मिळत नाही आणि ते असं म्हणाले की समृद्धी महामार्गाकरता जागा मिळते पण मागासवर्गीयांच्या वसतिगृहाकरता जागा का मिळत नाही हा प्रश्न त्यांनी स्वतःला नाही विचारला पाहिजे आम्ही 19 मध्ये याची घोषणा केली त्यानंतर 2.5 वर्ष सरकार तुमचं होतं या 2.5 वर्षामध्ये एकही ओबीसीच्या हॉस्टेलकरता जागा नाही मिळाली पण आता आम्ही जागा शोधल्या आणि किमान 5 तरी हॉस्टेल हे ओबीसीचे आता या ठिकाणी सुरू व्हावेत या संदर्भात आपण आता त्याच्यामध्ये लक्ष देतो आहोत आणि यासोबत केंद्र सरकारची जी योजना आहे त्या योजनेचं काम देखील आपण या ठिकाणी सुरू करतो आहोत त्यानंतर एक शोध आता भुजबळ साहेब नाही आहेत पण त्यांनी एक शोध लावला ते असं म्हणाले की मागास म्हणजे ओबीसीतल्या विद्यार्थ्यांकरता जसं आमच्या काळामध्ये आम्ही एससी आणि एसटी करता स्वाधार योजना सुरू केली तशी योजना आम्ही सुरू केली होती आणि तुमच्या सरकारने ती बंद केली एक तर तुमच्या सरकारने अशी कुठलीच योजना सुरू केलेली नाही ती सुरू केली असती तर बंद कशी झाली असती कारण बजेट तर मूळ तुम्हीच मांडलं होतं त्यामुळे ती बंद झालीच नसती अशा प्रकारची कुठलीही योजना ही या ठिकाणी नव्हती परंतु आपण आता हा निर्णय घेतोय या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे कॅबिनेटपर्यंत फाईल आली आहे आणि या योजनेमध्ये आपण स्वाधार योजना काय आहे की हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही असे जे मेरिटोरियस स्टुडंट्स आहेत यांना आपण पैसे द्यायचे तर त्या संदर्भात आपण आता असा निर्णय करतोय की साधारणपणे या 36 जिल्ह्यातल्या 21,600 विद्यार्थ्यांना भोजन निवास आणि शैक्षणिक सुविधा याकरता प्रतिवर्षी डीबीटीच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसा उपलब्ध करून द्यायचा त्यामुळे स्वाधार सारखी योजना आता ओबीसी करताही हे सरकार या ठिकाणी निश्चितपणे सुरू करत आहे एक अजून मुद्दा आणि या ठिकाणी एक मुद्दा त्यांनी मांडला की ओबीसी वसतिगृह तुम्ही खासगी संस्थांना देणार खासगी संस्थांना नाही आपण अनेक वसतिगृह हे या ठिकाणी एनजीओजला चालवायला देतो आपले समाज कल्याणचे देखील आहेत आपले आदिवासी विकासाचे देखील आहेत अशाच प्रकारे आपण मराठा समाजाकरताही जे वसतिगृह तयार करायचं सांगितलं त्यात जागा आपण देणार बांधकामाला पैसे देणार पण एनजीओला देणार ते हे मॉडेल आहे हे कुठल्याही खासगी माणसाला त्या ठिकाणी देण्याचा विचार वगैरे हा या ठिकाणी नाहीये हो त्यानंतर भुजबळ साहेबांनी सांगितलं की तुम्ही पदभरतीचे कंत्राट विना निविदा ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला दिलं तुमच्या काळामध्ये ओबीसी मंत्री कोण होते वडेट्टीवार साहेब होते मला वाटतं त्यांच्यावर राग दिसतोय त्यांचा कारण हे कंत्राट हे वडेट्टीवार साहेबांनीच दिलंय आमच्या काळात कुठलंही कंत्राट देण्यात आलेलं नाही हे वडेट्टीवारांनीच त्या ठिकाणी दिलंय आणि त्यांची इच्छा असेल तर त्याची चौकशी पण आपण करू आपल्याला काही अडचण नाही आहे त्याची चौकशी करण्याच्या संदर्भात दुसरं मला एक आश्चर्य वाटलं आता महाज्योतीच्या माध्यमातून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी सरसकट 35,000 रुपये देण्याचा निर्णय केला आता तुम्ही खैरात वाटताय असं म्हणाले भुजबळ साहेब म्हणजे ज्यावेळी हा निर्णय नव्हता भुजबळ साहेबांसहित सगळे आम्हाला पत्र पाठवत होते की तुम्ही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जास्त देताय आणि ओबीसी विद्यार्थ्यांना कमी देताय त्यांना तुम्ही पूर्ण त्या ठिकाणी शिष्यवृत्ती देताय आणि ओबीसीला तुम्ही देत नाहीये आता तुम्ही आग्रह केला म्हणून सरकारने निर्णय घेतला की ठीक आहे बाबा मराठा समाजाला देतो तसं ओबीसी समाजालाही देऊ
आता आदिवासींची ही तशा प्रकारची एक मागणी आहे आणि ती आम्ही मान्य करणार आहोत. आदिवासी विद्यार्थी जे आहेत ज्यांना फेलोशिप करायची आहे ते टीआरटीआयच्या माध्यमातून त्यांनाही अशाच प्रकारची सवलत ही आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. एससीला आहेच, एससीला ऑलरेडी आहे, एससीला आहे, एसटीला नव्हती ती आता एसटीला देऊ. मराठा समाजाला दिली होती त्या धर्तीवर ओबीसी समाजाला दिली पाहिजे अशी मागणी होती. ती दिल्याबरोबर भुजबळ साहेबांना खैरात दिसली, त्यामुळे ती खैरात नाही आहे. आपले विद्यार्थी फेलोशिपच्या माध्यमातून कुठेतरी मोठे झाले पाहिजे हा प्रयत्न त्या माध्यमातून आपण करतोय. त्याचाही विचार करू, काही अडचण नाही. उच्च शिक्षण आणि उच्च शिक्षणाकरता जो खर्च अल्पसंख्याकांना लागेल तो देण्याची आमची, आम्ही तर मागच्या काळात म्हटलं की मदरसांमध्येही आधुनिक शिक्षण जर कोणी देणार असेल तर त्यालाही मदत करायची आपली सरकारची तयारी आहे. आपली इच्छा एवढीच आहे, पण धार्मिक शिक्षण घेण्याला कोणाला मनाई नाही आहे, कोणी घ्यावी. पण सरकारच्या माध्यमातून आपण जर मदत करायची असेल तर ती सायन्स करता, भाषेकरता, मॅथ्स करता, याकरता आपण केली पाहिजे. त्यानंतर अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या की ज्ञानदीप संस्थेला 6%ऐवजी 200% दरवाढ दिली हेही काही योग्य नाही आहे. त्यानंतर आता मी सगळ्या गोष्टी काही वाचून दाखवत नाही, पण त्यांना एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतो, जेवढ्या गोष्टींवर त्यांनी आक्षेप घेतला जेवढ्या त्या 100% गोष्टी वडेट्टीवार साहेब असताना सुरू झाल्या. आमच्या सावे साहेबांच्या काळात एकही गोष्ट यातली सुरू झालेली नाही, एकही नाही, एकही नाही, सगळ्या अगोदरच्या आहेत. आता त्यांनी आक्षेप घेतला असल्यामुळे नाही नाही असं आहे की त्यामुळे आता भुजबळ साहेबांचा आग्रह असेल तर सावे साहेबांना आपण सांगू की बाबा या सगळ्या विभागाची तुम्ही चौकशी करा, त्यांचा आग्रह असेल तर, नाहीतर नाही. उगीच आता इतक्या चौकशा करायच्या म्हणजे पोलिसांनाही वेळ पाहिजे ना. आणि हा दादांचा एक विषय आला की महावितरणची 75,000 कोटी ही थकबाकी आहे आणि ती कमी करण्याच्या संदर्भात आपण काय करतात. या संदर्भात एक सांगितलं पाहिजे, आपलं म्हणणं खरं आहे म्हणजे आजपासून नाही आहे, बऱ्याच वर्षाची आहे. मूळ थकबाकी आपली 50,000 कोटीची आहे, त्याच्यावर 25,000 कोटीचं आपण व्याज लावलेलं आहे, अशी 75,000 कोटीची थकबाकी आहे. पण याच्यामध्ये मी विशेषतः महावितरणचं अभिनंदन करीन दादा. फेब्रुवारी 2022 आपल्याकडे आपण फोटो काढतो आणि बिल देतो तर ते अस्पष्ट फोटोचं प्रमाण हे 45% होतं. ते आता नोव्हेंबरमध्ये फक्त 1.9% आणलेलं आहे आणि याकरता 76 एजन्सी भडतर्फ केल्यात, 3 एजन्सी काळ्या यादीत टाकल्यात आणि यामुळे आपलं या वर्षात जी काही वसुली आहे ही जवळजवळ मागील वर्षाच्या तुलनेत 7,900 कोटी रुपयांनी वाढते आहे, 7,952 कोटी रुपयांनी. आणि ती आता 49,000 कोटी रुपयापर्यंत आपली वसुली चाललेली आहे. त्यामुळे ऍव्हरेज बिल कमी होऊन गेले, कारण आपला फोटो नीट नसला की आपण ऍव्हरेज बिल देत होतो. 45% लोकांना कमी अधिक प्रमाणात ऍव्हरेज बिल जात होतं, ते 1.9% या ठिकाणी आपण आणलेलं आहे. आणि एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की वेगवेगळ्या ग्राहकांना आपण काय मदत करतोय. पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय हा मला आपल्याला सांगितला पाहिजे की आपण केंद्र सरकारकडे ही विनंती केली होती आरडीएसएसच्या संदर्भात. आरडीएसएसची 39,000 कोटी रुपयाची योजना आपण केंद्र सरकारला दिली होती. सरकार आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि मी आम्ही केंद्रीय ऊर्जामंत्र्यांशी बोललो, मी त्यांच्या कॉन्फरन्सला गेलो, त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि मला सांगताना या ठिकाणी आनंद वाटतो की ही जी आपली योजना आहे 39,602 कोटी रुपयाच्या संपूर्ण योजनेला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे, संपूर्ण योजनेला. यामध्ये वाहिनी पृथक्करण 4,712 वाहिन्या, वाहिनी विभाजन 9,843 किलोमीटर, वाहिनी क्षमता वाढ 19,884 किलोमीटर, एरियल बंच केबल 30,332 किलोमीटर, मल्टीमीटर बॉक्स 3,98,000 की 3,98,00,000 आहे, थोडं बातम्या चुकतं आहे काहीतरी. हां, त्यानंतर उच्चदाब वितरण प्रणालीमध्ये 5,170 नवीन रोहित्र आणि
आयटी आणि ओटीच्या संदर्भात 168 कोटी रुपये आणि इतर 884 कोटी रुपये असा या ठिकाणी आपण हा सगळा याच्यामध्ये कंपोनेंट घेतलेला आहे। आणि मला सांगताना आनंद वाटतो की एकूण आरडीएसएस या योजनेच्या अंतर्गत विदर्भा करता 9842 कोटी रुपयाची कामं हे आपण या ठिकाणी प्रस्तावित केली आहे आणि राज्याच्या सगळ्याच भागात केली आहे। एकही जिल्हा नाहीये की ज्या जिल्ह्यामध्ये आपण ती कामं या ठिकाणी केलेली नाहीयेत, प्रस्तावित केली नाहीयेत। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात याचा फायदा हा आपल्याला येत्या काळामध्ये निश्चितपणे होईल। या व्यतिरिक्त आपण महापारेषण कंपनीच्या माध्यमातून विदर्भाच्या विकासाकरता जवळजवळ आपण 4405 कोटी रुपये खर्चाची 25 नवीन उपकेंद्र आणि त्या उपकेंद्राला जोडणाऱ्या अति उच्च दाब वाहिन्या या उभारण्याचा निर्णय आता आपण घेतलेला आहे। त्याचप्रमाणे महानिर्मितीच्या माध्यमातून पुढील 5 वर्षांमध्ये कोराडी येथे 660 मेगावॅटचा कोळसा आधारित 2, चंद्रपूरमध्ये 660 मेगावॅटचा 1 असं 1980 मेगावॅटचे 3 प्रकल्प आपण राबवतो आहोत। आपल्याला माहिती आहे की आपले सब क्रिटिकल प्रकल्प आहेत जे आपल्याला फेज आउट केले पाहिजे आणि त्याच्याऐवजी सुपर क्रिटिकल जर आपण आणले तर प्रदूषण कमी होतं, एफिशियन्सी वाढते, प्लांट लोड फॅक्टर वाढतो आणि म्हणून याचं नियोजन केलेलं आहे। आणि जवळजवळ याच्याकरता आपल्याला 15625 कोटी रुपयाची ही गुंतवणूक ही आपण या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत। या व्यतिरिक्त आपण जवळजवळ खापरखेडा आणि चंद्रपूरमध्ये 5033 कोटी रुपयाची वेगळी गुंतवणूक करणार आहोत ज्याच्यामध्ये अपग्रेडेशनच्यावर हा सगळा पैसा खर्च होणार आहे। आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या अंतर्गत 6 प्रकल्पांसाठी जवळपास 3720 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपण विदर्भामध्ये या ठिकाणी करतो आहोत। यासोबत शेतकऱ्यांना या ठिकाणी जो पुरवठा आहे, वीज पुरवठा आहे, तो दिवसा मिळावा याकरता आपण सौर कृषी वाहिनीची योजना आणली। 2018 पासून आपण ती सुरू केली होती। त्याच्यामध्ये पहिल्यांदा राळेगण सिद्धीला आपण पहिला प्रयोग केला जो पूर्ण यशस्वी झाला, मग अनेक ठिकाणी आपण प्रयोग केला। आता आपण मिशन 2025 घेतलाय की जोपर्यंत 30% आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले जे ऍग्रीकल्चर फीडर आहेत हे या ठिकाणी सोलरवर आणणार आहोत। आणि आमचा प्रयत्न असा आहे, आता आम्ही 30% म्हणतो आहोत पण आमचा प्रयत्न असा आहे की मध्यंतरी मी बैठक घेतली आणि 4 वर्षांमध्ये सगळे करायचे असतील तर आपल्याला 2025 पर्यंत 50% तरी जावं लागेल, तर तो आमचा प्रयत्न असणार आहे। याच्यात आम्ही सुधार करणार आहोत आणि याकरता आपण असा निर्णय केला की 3 किलोमीटरच्या एरियामध्ये कुठलीही सरकारी जागा असेल, नाही 3 किलोमीटरचं केलंय याच्याकरता, सरकारी जागेकरता 3 किलोमीटरच्या एरियामध्ये कुठली सरकारी जागा असेल तर ती महावितरणला किंवा जी एजन्सी असेल तिला 1 रुपयामध्ये ती द्यायची सरकारी जागा आणि त्याला एनएचई वगैरे कुठली अट राहणार नाही, त्यामुळे थेट त्या ठिकाणी त्यांना काम करता येईल। आणि जिथे जमीन उपलब्ध नसेल तिथे खाजगी जमीन, या खाजगी जमिनीमध्ये आपण असं म्हटलंय की रेडी रेकनरच्या 6% किंवा 75,000 रुपये हेक्टरी वार्षिक भाडं 30 वर्षाकरता आपण भाड्याने घेऊ। या दोनपैकी जे जास्त असेल, म्हणजे जिथे 75,000 रुपये हेक्टरी भाडं जास्ती असेल, हा 30,000 रुपये एकर, आणि काही ठिकाणी जमिनीची किंमत जर जास्ती असेल तर त्यांना रेडी रेकनरच्या 6% आणि दरवर्षी 3% भाडेवाढ देणार। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी उत्पन्न मिळणार आहे आणि त्यातनं जमिनी उपलब्ध होऊन आपण हा सोलर फिडरचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण करू। आणि यातनं सातत्याने जी मागणी होते की आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिवसा वीज मिळाली पाहिजे, तर त्या संदर्भात निश्चितपणे कारवाईही होताना आपल्याला दिसेल। खरं म्हणजे पीक विम्याच्या संदर्भात बरीच माहिती माझ्याकडे आहे पण सीएम साहेब त्याच्यावर बोलणार आहेत, त्यामुळे मी त्या संदर्भात आता जास्त माहिती देऊन आपला वेळ घेत नाही। यासोबत खासगी पण असं आहे की आज आपल्याला आपल्या विजेची लँडेड कॉस्ट, आपण तर ऊर्जा मंत्री खूप काळ होतात, ही 7 रुपये पडते आणि शेतकऱ्याकडनं आपण 1 रुपया किंवा 1.5 रुपया घेतो।
आता आपल्याला जे काही रेट्स येत आहेत सोलरचे हे 2 रुपये 80 पैशापासून 3 रुपये 20 पैशापर्यंत येत आहेत. त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे खाजगी माणसांनी जरी त्याच्यावर लावलं आणि आपण जर त्याची वसुली अश्युअर केली तर आज हा जो काही गॅप आहे म्हणजे जवळजवळ युनिटच्या मागे आपण 3 ते 4 रुपये जे वाचवू ते 3 ते 4 रुपयामध्ये आपण त्याचा जो काही IRR असेल तो एन्श्युअर करू शकतो. म्हणजे अगदी वसुली झाली नाही 1 रुपये समजा कधी शेतकरी एखाद्या वेळेस ड्राऊट एखाद्या वेळेस दुष्काळ येतो तर शेतकरी देऊ शकत नाही आपण कधी स्थगित करतो अशा परिस्थितीत आपण जरी त्याला दिले तरी देखील आपली मोठी बचत ही या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून याचं एक फार चांगलं मॉडेल एक विनविन अशा प्रकारचं मॉडेल हे आपण या ठिकाणी तयार केलं आहे. मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की विशेषतः विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये आपण सिंचनाच्या संदर्भात मागच्या सरकारच्या काळात अतिशय चांगलं काम केलं आणि मी केंद्र सरकारचे आभार मानतो. देशाला कुठे नाही मिळाली पण आपल्याला बळीराजा जलसंजीवनी योजना नावाची केवळ महाराष्ट्र स्पेसिफिक योजना ही केंद्र सरकारने आपल्याला दिली. हा म्हणजे 15 ते 19 14 ते 19 दरम्यान मागचं म्हणजे हे मधलं नाही. आणि मला हे सांगितलं पाहिजे की ही जी प्रधानमंत्री बळीराजा जी योजना आहे या बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये आता आपण विदर्भामध्ये जवळपास 40,000 हेक्टर सिंचन क्षमतेचं काम पूर्ण केलं आहे. उरलेलं काम आपण करतोय. मराठवाडा हा थोडासा मागे 11,304 हेक्टरचं झालाय बाकी थोडं मागे पडलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण उर्वरित महाराष्ट्राचे प्रोजेक्ट टाकले होते. आपण काही केवळ विदर्भ मराठवाडा नाही कमी प्रोजेक्ट असले तरी मोठे प्रोजेक्ट टाकले होते आणि त्याच्यामध्ये उर्वरित महाराष्ट्राचं आपण 1,28,256 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्मित केली आहे आणि या योजनेकरता केंद्र सरकारने ग्रँट आणि लोन कंपोनंट हे दोन्ही केंद्रांनी दिलंय. त्याच्यामुळे या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ विदर्भातले 69 प्रोजेक्ट हे आपण पूर्ण करतोय. मराठवाड्यातले 17 प्रोजेक्ट हे आपण या ठिकाणी पूर्ण करतोय. एवढंच नाही तर माननीय मोदीजींनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना जी दिली त्याच्यामध्येही सर्वात जास्त प्रोजेक्ट हे महाराष्ट्राला मिळाले आणि त्या अंतर्गत विदर्भाला 7 प्रोजेक्ट मिळाले की ज्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 1,66,945 हेक्टर एवढी सिंचन क्षमता तयार केली. मराठवाड्यामध्ये 43,236 हेक्टर एवढी सिंचन क्षमता तयार केली आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपण जवळजवळ या ठिकाणी 1,17,000 हेक्टर एवढी सिंचन क्षमता ही तयार केली आहे. त्यामुळे दादा तुम्ही जे सांगता ना की वैधानिक विकास मंडळ नसले तरी आम्ही तेवढे टक्के पैसे दिले हे तुम्ही का दिले माहिती आहे? तुम्ही जर या योजनांवरचे पैसे काढले तर ते 15% राहत नाही. या योजना सुरू झाल्या या योजना प्रगतीपथावर होत्या त्यामुळे या योजनांना पैसे देणं कंपल्सरी होतं कारण केंद्राचे पैसे यायचे त्यामुळे आपल्याला आपल्याकडे त्याची तरतूद दाखवावीच लागायची. म्हणून विदर्भाचा आणि मराठवाड्याचा रेशिओ मेंटेन झाला. अन्यथा वैधानिक विकास मंडळाशिवाय तो झाला असता असं माझं मत नाही आणि म्हणूनच आमच्या सरकारने त्या संदर्भात योजना हातामध्ये घेतली. वैनगंगा नळगंगा संदर्भात माननीय मुख्यमंत्री सांगतीलच पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की विशेषतः आता दादा आपल्याला याची कल्पना आहे की जवळपास 2.5 वर्ष सरकार होतं 2.5 वर्षामध्ये एकाही प्रकल्पाला आपल्या सरकारने सुप्रमा दिली नाही विदर्भातल्या एकही नाही आणि केवळ 6 महिन्यामध्ये आम्ही 11 प्रकल्पांना सुप्रमा पाहिजे होती यातल्या 6ची सुप्रमा दिली आणि 5ची सुप्रमा आता कॅबिनेटपर्यंत आणली आहे. त्यामुळे विदर्भातल्या आणि विदर्भातल्याच नाही आम्ही इतरही दिल्या सगळीकडच्या दिल्या पण ही जी गती आहे आता कोरोनामध्ये सुप्रमा द्यायला तर काही अडचण नव्हती ती तर देता आली असती कोरोनामध्ये पण सुप्रमा देखील आणि मी तर आपल्याला सांगतो की आता वेग असा आहे
की आमच्या मुख्यमंत्र्यांनी म्हैसाळ टप्पा दोनचा डेडलाईन ठरवून दिली की 1 तारखेपर्यंत सुप्रमा, 16 तारखेपर्यंत त्या संदर्भात टेंडर। आपल्याला आश्चर्य वाटेल की आमच्या सिंचन विभागाने SLTSE मधून 3 दिवसांमध्ये त्याची सुप्रमा केली आहे, 3 डेज हा रेकॉर्ड आहे। आणि सगळ्या पॅरामीटरवर पूर्ण चौकशी करून सगळे फॉर्मॅट भरून सगळं त्याच्यातले अनुसंधानाचे सगळे पॅराग्राफ पूर्ण करून ही त्या ठिकाणी केली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एकदम गतिशीलता आता या ठिकाणी आली आहे। यासोबत सिंचन अनुशेष दूर करण्याकरता काय काय केलं आता मी वाढते ना, पण त्याशिवाय आपल्याला टेंडर्स काढता येत नाही, टेंडर्स काढता येत नाही। आता मी अधिक वेळ आपला हे सांगून घेत नाही। नाही काय झालं की ते जे मंडळ होते ना, या मंडळाने आता हे असं म्हणणार नाही, मंत्र्यांना सगळं माहिती असतं, पण मंडळांनी जे करायला पाहिजे होतं ते त्यावेळेस केलं नाही म्हणून ते आरोप झाले। मेगा रिचार्जच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा मुद्दा, मेगा रिचार्ज, तापी मेगा रिचार्ज हा एक असा प्रकल्प आहे की जो एक जगातला आश्चर्य होणार आहे। कारण इथे तापीमध्ये जे एल्युवियल सॉइल आहे याच्यामुळे एक फॉल्ट तयार होतो आणि हा जो फॉल्ट तयार होतो या फॉल्टमुळे सगळं जे पाणी आहे हे पाणी जमिनीत जातं आणि जमिनीच्या आतून वाहतं। म्हणजे जर आपण त्या ठिकाणी जाऊन बघितलं कुठेही नदी दिसत नाही, पण नदीच्या प्रवाहाचं पाणी पूर्ण विहिरीत जात आहे। त्यामुळे विशेषतः आपण जर विचार केला तर विदर्भ आणि लागलेला खानदेशाचा जो भाग आहे याच्या खारपाण पट्ट्याला वरदान ठरणारा हा प्रकल्प आहे। आणि म्हणून केंद्र सरकारकडे आम्ही विनंती केली, केंद्र सरकारने त्याच्या संदर्भात कन्सल्टंट अपॉइंट केला, आता त्याचा रिपोर्ट संजय कुटेजी अंतिम याच्यात आलेला आहे। आणि केंद्र सरकारच्या ज्यावेळेस केंद्रीय मंत्री आमच्याकडे बैठकीला आले होते त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आणि मी विनंती केली आणि त्यांनी त्याला सकारात्मकता दाखवली आहे। केंद्र सरकार तो विषय हातामध्ये घेणार आहे, तो इंटरस्टेट प्रोजेक्ट आहे, त्यामुळे त्याला केंद्र सरकार पैसे आपल्याला देऊ शकतं। आणि म्हणून तापी मेगा रिचार्ज हा देखील हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, त्यामुळे मला असं वाटतं आता प्रत्येक याचं उत्तर मी देत नाही, पण मिहानच्या संदर्भातला एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला। नानाभाऊ तुम्ही यायच्या आधी बाबाजींनी काय केलं मी सांगितलं, आपण पतंजलीचा विषय उपस्थित केला होता तर त्यांच हां अरे त्या जडीबुटीच्या मागे पुरा जग पागल झालाय। हा नाही सॉरी पागल नाही, वेळ नाही, काय म्हणतात जगाला जा पूर्ण जग प्रभावित झालाय। आणि नानाजी जानेवारीमध्ये पहिल्या टप्प्याचं प्रोडक्शन सुरू होत आहे, नानांना उद्घाटनाला नानांना बोलवणार जाऊ ना आपण, काहीच अडचण नाही। अरे नानाजी 2.5 वर्ष होते ना तुम्ही यार, एक दाखवा ना, एक प्रोजेक्ट दाखवा ना। खाली बसून बोलू नका। कोरोनामध्ये गुजरात, कर्नाटक आणि तेलंगणा सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट कोरोनामध्ये आली आहे त्या ठिकाणी। बरं जाऊ द्या, चला चला नाही त्याच्यावर योग्य वेळी बोलेन, सगळी माहिती आहे, काळजी करू नका। खरं म्हणजे या ठिकाणी मी सांगितलं पाहिजे की विशेषतः जे सातत्याने प्रश्न विचारण्यात येतात मिहानच्या अंतर्गत आतापर्यंत विशेष आर्थिक क्षेत्राच्या बाहेर 49 कंपन्यांना जमीन देण्यात आली आहे, त्यातल्या 15 कंपन्यांचे उद्योग सुरू झाले आहेत, 11 कंपन्यांनी बांधकाम सुरू केलेलं आहे, 14 नवीन कंपन्यांनी आता त्या ठिकाणी जमीन घेतलेली आहे आणि 2 कंपन्यांचे भूखंड आपण रद्द केले आहेत। आणि आपण जर मिहानचा या ठिकाणी हिशोब घेतला तर डायरेक्ट थेट 35,100 आणि इनडायरेक्ट 47,000
असं जवळजवळ 80,000 लोकांना आतापर्यंत मिहानच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे। आता खरं म्हणजे मिहानचा सगळ्यात मोठा चॅलेंज काय आहे, तो चॅलेंज आता आपण पूर्ण केला कि शेवटी इंडस्ट्रियल क्लस्टर केव्हा तयार होतो, जेव्हा पोर्ट कनेक्टिविटी असते। कारण इंडस्ट्रीला लागणारे पार्ट आपण इम्पोर्ट करतो, ते पोर्टवरून येतात। इंडस्ट्रियल प्रोडक्शन जे आहे हे डोमेस्टिक मार्केट सोबत इतर मार्केटशी आपल्याला कनेक्ट करावं लागतं। आतापर्यंत ती सोय नव्हती, पण आता समृद्धी महामार्ग सुरू झाल्यामुळे आता जो आपला टर्नअराउंड टाइम आहे तो 12 तासाच्या आत आला आणि त्यामुळे ही एक नवीन इकोसिस्टम या ठिकाणी सुरू झाली। आणि ज्यावेळी आपण मिहान सुरू केलं त्यावेळी मिहान हे मल्टी मॉडेल अशा प्रकारचं हब होतं आणि त्याच्यामध्ये नवीन एअरपोर्ट हे सगळ्यात महत्त्वाचं होतं, ज्याचं कुठलीच कारवाई वर्षानुवर्ष झाली नाही, पण आता ती कारवाई अंतिम टप्प्यात आहे। मला विश्वास आहे एक सुप्रीम कोर्टात केस आहे, पण ती महिन्या दोन महिन्यात निपटेल आणि नवीन एअरपोर्टचं, नवीन नागपूर एअरपोर्टचं काम देखील आपण सुरू करू, जे मिहानला बूस्ट देईल। कारण एकीकडे आत्ताच मोदीजींनी रेल्वेच्या संदर्भातलं भूमिपूजन केलंय, त्यामुळे रेल्वेचं कार्गो टर्मिनल, समृद्धी महामार्ग म्हणजे रोडचं टर्मिनल आणि एअरपोर्टचं टर्मिनल, असे तिन्ही टर्मिनल जेव्हा एकत्रित येतील त्यावेळेस मिहान म्हणजे मल्टी मॉडेल कार्गो हब, हा मल्टी मॉडेल कार्गो हब निश्चितपणे त्या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला दिसेल। खरं तर अजून काही विषय आहेत, पण मी ते आता सोडतो थोडक्यात। फक्त गड किल्ल्यांच्या संदर्भात दादा आपण विषय मांडला होता, तर निश्चित त्या संदर्भात आता आपण नवीन निर्णय देखील एक घेतलाय आणि आता आपण गड किल्ल्यांकरता, हा संभाजी महाराजांचं स्मारक जे आहे त्याचा आता आम्ही आढावा घेतलाय, एक प्रेझेंटेशन अजून त्यांना काही सूचना केलेल्या आहेत आणि ते आपण जसं सांगितलं अतिशय चांगल्या दर्जाचं हे स्मारक आपण त्या ठिकाणी सुरू करू आणि तुळापूर आणि वडूज, आणि त्यासोबत साधारणपणे आता जिल्हा वार्षिक योजनेतही 23-24 पासून पुढील 3 वर्षाकरता राज्यातील गड किल्ले, मंदिरे, महत्वाकांक्षी संरक्षित स्मारके याकरता 3% निधीची तरतूद करण्याची मान्यता ही आपण या ठिकाणी दिलेली आहे। यासोबत आपण एक गोंदियाच्या एअरपोर्टच्या संदर्भातला विषय मांडला होता की तिथलं सर्व्हिस लाईट बंद झालं, त्याची माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं की फ्लाईट सर्व्हिसिंगला गेलाय म्हणून ते बंद केलाय, ते सर्व्हिसिंग होऊन येईल तर पुन्हा फ्लाईट त्या ठिकाणी हे सुरू होणार आहे। मला असं वाटतं विषय पुष्कळ आहे, पण आता मुख्यमंत्री महोदयांनाही बोलायचं आहे आणि म्हणून खरं म्हणजे मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो की विदर्भ विकासाच्या आहेत आहेत माझ्या शरीरामुळे दिसत नाहीयेत। आजकाल काही लोकांना माझ्या शरीराचं फार आकर्षण आहे, त्यांच्या भाषणात माझं शरीर यायला लागलं, पण हरकत नाही। तर मी एवढंच सांगू इच्छितो की या संपूर्ण विदर्भाच्या मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात नवीन सरकार एक पैसा कमी पडू देणार नाही। या ज्या सगळ्या योजना आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत त्या योजना निश्चितपणे पूर्ण करण्याकरता आमचं सरकार कटिबद्ध असेल, एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।